मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग दुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि साई या सहा जणांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढाईत ठाण्याची शुद्धी कदमने मात्र बाजी मारली, तर उपविजेता ठरल्या सार्थक शिंदे आणि राजयोग दुरी. सायली ठरली आहे तृतीय क्रमांकाची मानकरी आणि सिद्धांत मोदी आणि राधिका पवारला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. विजेती शुद्धी कदमला 4 लाखाची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. विजेत्यापदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवर्त असल्याचं ती भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतापदाकडे घेऊन गेलं. इतक्या दिवसाच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबीय आनंदात आहेत. शुद्धीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या मंचावर तिला गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर करता आले. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे या सगळ्यांकडून तिला खूप काही शिकायला मिळालं. सो या ठाण्याच्या शुद्धी कदमने नक्कीच बाजी मारली आणि सगळ्या ठाणेकरांचं देखील मन जिंकून घेतलं. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा esaka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.